ओम पितर देवताय नमः, ओम श्री गणेश देवताय नमः, ओम श्री कुल देवताय नमः, ओम श्री गुरु देवताय नमः, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे, माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वार, नक्षत्र, तिथी, योग व करण या 5 अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाच्या ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात। मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते। पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य आणि प्रमुख देवता असाव्यात, प्रातः काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी, तसेच पूजाकर्त्याची अंतर्बाह्य व कर्म शुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो। मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे, त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे। मित्रांनो, उद्या दिनांक 28 ऑगस्ट 2022, शालिवान शके 1944, संवत्सर शुभकृत, आयन दक्षिण, ऋतु वर्षा, मास भाद्रपद, पक्ष शुक्ल, वार रविवार, नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे मित्रांनो। रात्री 9:56 उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल। योग मित्रांनो सिद्ध योग आहे, मध्यरात्री 1:43 साध्य योगाला सुरुवात होईल। करण मित्रांनो उद्याचे बव करण आहे, दुपारी 2:46 बालव करणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री 3:06 कौलव कर्णाला सुरुवात होईल। मित्रांनो तिथे मित्रांनो उद्याची प्रतिपदा तिथी आहे। मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे, चंद्र सिंह राशीत असेल, रवी सिंह राशीत, गुरु मीन राशीत आणि शनी मकर राशीत असणार आहे। मित्रांनो, सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहे, सूर्योदय सकाळी 6:24 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:56 असणार आहे। मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडणार आहोत। यासाठी आपल्या उजव्या हाताच्या तळा हातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत आणि एक फूल वा फुलाची पाकळी घ्यायची आहे। आता संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो। हर ओम शिव शिव शंभो राज्ञया, प्रवर्त मानसाध्य ब्रह्मणो द्विती परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1944 प्रभवादि षष्ठी सवसरानांमध्ये शुभकृत नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू भाद्रपद मासे शुक्लपक्षे रविवार वासरे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रे सिद्ध योगे प्रतिपदा शुभतिथो मनुगोत्रात उत्पन्न मिकड़ाप्पा मम पात्र दुरित क्षय द्वारा से पार्वती पति परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करीष्ये एवं इष्टलिंग पूजा करीष्ये। मित्रांनो, आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या। मित्रांनो, हा संकल्प आपण दुपारी 2:46 उपयोगात आणू शकता। यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर वरील पंचांगाचा आधार आपण घ्यावा। मित्रांनो, यानंतर आपण मुहूर्त विभागामध्ये पाहूया। यात सर्वप्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेले आहेत मित्रांनो, ऑगस्ट दिनांक 29 हा एक मुहूर्त आहे, सप्टेंबर दिनांक 1, 7, 8 आणि 9 डोहा जेवणासाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक 7 आणि 8, बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक ऑगस्ट दिनांक 28, 29
आणि सप्टेंबर दिनांक 1 7 8 जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो, दिनांक 1 8 आणि 9 ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो, ऑगस्ट दिनांक 29 आणि 31, सप्टेंबर दिनांक 1 7 आणि 8। यानंतर मित्रांनो उपनयन करण्यासाठी आता माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत, विवाह करण्यासाठी चातुर्मासात मुहूर्त नाहीत, वास्तु शांती करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाहीत मित्रांनो, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाहीत मित्रांनो। शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा आपण करू शकता ऑगस्ट दिनांक 29 आणि सप्टेंबर दिनांक 1 7 आणि 8। मित्रांनो वरील मुहूर्तापैकी आपणास अनुकूल असलेले मुहूर्त व त्याची वेळ मर्यादा जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा पंचांगधारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा, मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो। मित्रांनो मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार वा ऐहिक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका मित्रांनो। तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका, कारण यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते सांगता येणार नाही मित्रांनो। याशिवाय आपल्या कार्यात अडचणी संकटे अपयश येऊ शकतात, मुख्य काळातील मुहूर्ताची वेळ मर्यादा देखील आपल्याकडून नीटशी पाळल्या जात नाही मित्रांनो, परिणामी अशा अशास्त्री कर्माने आपण दोषाचे भागी होतो मित्रांनो। मित्रांनो यानंतर पंचांगातील महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आपण पाहूया। यात सर्वप्रथम पंचांग शुद्धी आहे मित्रांनो, पंचांग शुद्धी उद्याचा चांगला दिवस आहे, दिन विशेष काही नाही मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर आहे त्यामुळे आपण विशेष होम यज्ञ या कर्मकांड नव्याने करू शकता मित्रांनो। राहुकाळ मित्रांनो उद्याचा सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे, आपणास जी महत्वाची कामे वाटतात अशा कामांना आपण या वेळे व्यतिरिक्त करावे जेणेकरून त्यात आपल्याला यश संपादन मिळेल। मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड हे संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजाकर्त्यास प्राप्त होते, आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता कर्मिता आपणच असतो। लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार। धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपत आहे। आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा। शिवकल्याणम। हरिओम शिवा महादेवा।